हॅलो नमस्कार ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण प्राध्यापक संदर्भातील दीड हजार प्राध्यापक भरती जी होणार आहे त्या प्रक्रियेसंदर्भात औरंगाबाद खंडपीठामध्ये जी याचिका दाखल केली होती त्या संदर्भातील खुलासा करणार आहोत त्याबरोबर एम पी एस सी अंतर्गत प्राध्यापक भरती होत आहे त्या संदर्भातील अभ्यासक्रम किंवा आचारसंहितेचा काय फा म्हणजे परिणाम होऊ शकतो का त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यानंतर स लाईक करायला विसरू नका त्याबरोबरच अशा पद्धतीच्या सर्व अपडेट आपल्याला मिळवण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुप त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम ग्रुप आणि ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज ज्याच्या माध्यमातून तुम्ही आमच्याबरोबर जोडले जाणार आहेत ते देखील त्याच्या लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यानंतर सेटनेट त्या प्राध्यापक भरती नेट परीक्षा त्या संदर्भातील गायडन्स आणि एम पी एस सी प्राध्यापक भरती या संदर्भातील गायडन्ससाठी देखील आपण ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्लेस्टोअरवरील ॲपच्या माध्यमातून कोर्सेस सुरू केलेले आहेत ज्याचा फायदा आपल्याला परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी घेतला आहे आणि आपल्याला देखील होणार आहे चालेल आपण ही माहिती बघा सोमवार म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीसची ही बातमी आहे लोकसत्ता या पेपरची दीड हजार प्राध्यापक शिक्षकांची भरती करावी औरंगाबाद खंडपीठाची अपेक्षा पारदर्शक निवडीसाठी याचिका छत्रपती शिवाजी संभाजीनगर राज्यात बहुतांश शैक्षणिक संस्था या राजकारणाच्या आहेत त्यांच्यात प्रभावाखाली व्यवस्थापनाकडून शिक्षक किंवा प्राध्यापकांची निवड प्रक्रिया अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षकांच्या गुणवत्तेवर व पारदर्शकपणे निवडीसाठी यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश प्रतिवाद्यांना द्यावेत तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या निवडीसाठी तज्ज्ञ समिती किंवा शिक्षण तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली असून त्यावरील सुनावणी न्यायमूर्ती रवींद्र हुगुगे व न्यायमूर्ती आर एस जोशी यांनी राज राज्यात दीड हजार प्राध्यापक शिक्षकांची भरती कायद्यानुसार व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे अमळनेर येथील निवृत्त प्राचार्य लालचंद्र अविचित अवचित पाटील यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे त्यांच्या वतीने ॲडव्होकेट अजय देशपांडे यांनी वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत होत असलेल्या गैरप्रकाराकडे खंडपीठाचे लक्ष वेधले राज्यातील बहुतांश शिक्षण संस्था राजकारणाच्या आहेत अशा संस्थेमधील शिक्षकांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याची शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याकडून परवानगी न घेता तसेच अतिरिक्त शिक्षकांना समावून न घेता केली केली जाते खाजगी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक आणि प्राध्यापकपदी भरतीसाठी देवाणघेवाणाबाबत रेड कार्ड विषयक वृत्ताकडे खंडपीठाचे लक्ष वेधले सध्या विद्यापीठातर्फे स्थापन निवड समितीद्वारे शिक्षक भरती करणे अनिवार्य आहे या समितीचे अध्यक्ष संस्थाचे अध्यक्ष अथवा त्यांचे प्रतिनिधी असतात त्यामुळे निवड प्रक्रियेत राजकारण्याच्या व्यवस्थापनाचा प्रभाव असतो शिक्षक भरतीची गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाच्या खंड नागपूर खंडपीठाने चोवीस जून दोन हजार पंधरा रोजी दिलेल्या पवित्र पोर्टर भरती धोरणाबाबत आदेशाकडे याचिकाकर्त्यांचे लक्ष वेधले कारण की आपण जी पवित्र पोर्टल मार्फत जी भरती प्रक्रिया ही चोवीस जून दोन हजार पंधराचा जो निकाल होता नागपूर खंडपीठाचा त्यानुसार ती राबवली जात आहे त्याच पद्धतीनं खाजगी व्यवस्थापन अशा अशासकीय संस्थाद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांच्या गुणवत्तेवर व पारदर्शकपणे निवडीसाठी यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश प्रतिवाद्यांना द्यावेत याचप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या निवडीसाठी तज्ज्ञ समिती किंवा शिक्षण तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देशही द्यावेत अशी विनंती करण्यात आली विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापकांच्या नियुक्तीबाबत घालून दिलेल्या पद्धतीचा राज्य शासनाने विचार करावा राज्याचे महाधिवक्ता वगळता अन्य पाच प्रतिवाद्यांनी नोटीस बजावण्याचा आदेश खंडपीठाने दिलेला आहे अशा पद्धतीनं इथून पुढे जी पण दीड हजार सॉरी दीड हजार प्राध्यापकांची भरती प्रक्रिया होणार आहे आणि आता जी एम पी मार्फत भरती प्रक्रिया होत आहे अशा पद्धतीची पारदर्शक भरती प्रक्रिया राबव राबवावी या संदर्भातील <coughs> ही बातमी होती तर भविष्यात देखील आपण जे आताच प्राध्यापक भरती चालू आहे एम पी एस सी अंतर्गत यामध्ये निश्चितच आता त्याचा अभ्यासक्रम जाहीर केला जाईल कारण आपण बघत आहोत आचारसंहिताचा आणि अभ्यासक्रम जाहीर करण्याचा काहीही संबंध येत नाही त्यामुळे निश्चितच या महिन्यामध्ये आपण पाहू शकतो की अभ्यासक्रम जाहीर होईल आणि त्यानंतर परीक्षाही जुलैच्या अपे नंतरच अपेक्षित आहे कारण आणि आचारसंहिताच असल्यामुळे जूनपर्यंत परीक्षा होऊ शकणार नाही आहे त्यानंतरनंच परीक्षा होईल पण अभ्यासक्रम निश्चितच जाहीर होण्याचे संकेत आपल्याला मिळू शकतात त्यामुळं जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे जर आपला मोठं यश मिळवायचं असेल तर सातत्य हे खूप गरजेचं असणार आहे चालेल हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपल्या मित्रमैत्रिणींना जे या परीक्षेसंदर्भातील तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद